आणि खरं करता मी स्वतः सुचवलंय की स्वतः आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिर्मितीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अद्याप अवश्य करावा. त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर 5 मिनिटं माझ्याकडे चहा घेऊन जा. तसं की मी त्यांच्याकडे जातोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यांनी चहा जा या म्हणून सांगितलं त्याची एवढी चर्चा करायचं काही कारण नाही. आहे त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना अजूनही समावेश त्यांचा झालेला नाही त्यांच्या आयोगात. त्यांनी जागा अलायन्स पण केलं त्यांच्या जागा ज्या आहेत त्याचा अलायन्स काय नेमकं कधी होईल संपूर्ण समिती माहिती जी बैठक झाली ते माझ्या शेजारी खरगे होते. खरगेच्या अध्यक्षाखाली ती बैठक झाली आणि खरगेचा मी स्वतः सुचवलंय की प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिर्मितीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अद्याप अवश्य करावा. ते त्यांनी त्याच्यानंतर बैठक झाली का नाही हे मला माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्यासह एकत्र जाऊ. त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर 5 मिनिटं माझ्याकडे चहा घेऊन जा तर मी काही नाराज आहे. बच्चू कडू महायुतीमध्ये नाराज आहेत. आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय अशा वेळेस बच्चू कडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे. तसं आहे की मी त्यांच्याकडे जातोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यांनी चहा जा या म्हणून सांगितलं त्याची एवढी चर्चा करायचं काही कारण नाही. इच्छुक असते तर आपण घ्यायला तयार आहे का? कसं होणार तुमच्याकडे माहिती आहे तसं असं की मायावतींचा महत्वाचा रोल हा उत्तर प्रदेशमध्ये आमचे महत्वाचे सरकारी हे समाजवादी पार्टी. आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे. समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारात नाही. अजित पवार म्हणाले की विरोधांकडे मोदींच्या विरोधात पंतप्रधान चेहरा नाही. ठीक आहे असं त्यांना वाटतं तसं आम्हा लोकांना अनेक वाटतं. सर इंडिया आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल असं नाही. एक उदाहरण सांगतो 1977 ची निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्याच्यासाठी नाव दिलं नव्हतं. निवडणूक झाल्यावर जनता पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोरारजीभाई देसाई यांची निवड झाली. मोरारजीभाई देसाईंचा चेहरा राखून 77 ची निवडणूक आम्ही केली नव्हती. सर इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे आहे त्यांना 2 जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. तर अशा स्थितीत काय पाहतो तुम्ही इंडिया आघाडी? त्यांना विरोध केला असेल तर मी ऐकलं नाही. मी त्या मिटिंगला हजर होतो. त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचे उमेदवार आत्ताच जाहीर करण्याचं अजिबात नाही. ही बातमी खरी नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या त्या संदर्भात काँग्रेस नागपूरला संपूर्ण बैठक होते आहे. या बैठकीत संपूर्ण काय नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या असं एक काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी कसं सांगणार. मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही टीम तयार करतो आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मांडले जातील. भाजप ब्राह्मणाच्या नावा राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अहमद गांधी सुद्धा म्हणतो. भाजप जे आहे ते राजमंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असा आरोप होत आहे. राजकारण करतात का व्यवसाय करतात ही वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती
त्यांची महाराष्ट्राची, त्यांनी महाविकास आघाडीकडे 12 जागा मागितल्या लोकसभा, आणि 15 दिवसात महाविकास आघाडीनं आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. मला ठाऊक नाही आमच्या तोंडावर त्याची भाषा आली. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत जेवढ्या काही बैठका झाल्या त्याच्यामध्ये लोकसभेचं सूत्र तुम्हाला आलं नाही? नाही, लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली. करणार याच्यानंतर करणार. साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की फार्मेंचं एक सेशन घेईल, याचं 15 दिवसात 3 असू द्या 4 असू द्या, होत त्यांना रक्कम घ्यावं लागेल. कारण बजेट काही मान्य खुर्च झाले नाही, ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल. ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल, त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे आता घाईघाईनी हा काही निर्णय चौकशी आम्ही आमच्या आमच्यात बसून डायलॉग करतो आहे. एक वाक्याचा कशी करता येईल, ते कुठं बदलेच असले तर त्याचा मार्ग कसा करता येईल, या प्रकारचे तत्काळ न्यावं.